सह्याद्रीची उंची म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षेत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे आणि त्यासाठी शिक्षक पालक विद्यार्थी यांच्याकडून 20 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं कृती कार्यक्रम मागवण्यात आलाय. लोकसहभागातून पहिल्यांदाच असा कृती कार्यक्रम तयार करण्यात येतोय. मुंबईत झपाट्यानं पसरलेल्या गोवरचा प्रभाव आता आटोक्यात आणण्यासाठी पालिकेकडून शर्थीचे प्रयत्न झालेत आणि गोवर रुग्णांची संख्या त्यामुळे नियंत्रणात आली आहे. लहान मुलांना प्रतिबंधात्मक लस दिल्यामुळे गोवरची लागण होण्याचं प्रमाण कमी होत आहे आणि लसीकरण बंद करण्याचा निर्णय त्यामुळे पालिका प्रशासनानं घेतलाय अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. पनवेलमधल्या आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य सेवा यंत्रणेनं कंबर कसली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 9 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. 4 केंद्रांचं काम सुरू आहे आणि उर्वरित 5 केंद्रांसाठी जागांचा शोध सुरू. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. दिल्लीनंतर पुणे शहराची हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलंय. पुण्यानं याबाबत मुंबई अहमदाबादला सुद्धा मागे टाकलंय. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये हवेची गुणवत्ता सर्वात खराब झाली आहे. 3 ते 5 या काळामध्ये सध्या हवेची गुणवत्ता चांगली असल्याचं सफर संस्थेच्या अहवालात समोर आलंय. राज्यात थंडीची लाट कायम आहे आणि पुढचे 10 दिवस कडाक्याची थंडी अशीच राहणार आहे. किमान तापमानात थोडा चढ उतार राहण्याची शक्यता आहे. सलग 3र्या दिवशी जळगाव शहराचा तापमानाचा पारा हा 7.5 अंशांवर स्थिरावलाय. बदलत्या वातावरणामुळे हळद पीक चांगलंच संकटात आलंय. हळद पिकावर पडलेला करपा रोग शेतकऱ्यांचं उभं पीक उद्ध्वस्त करतंय. हिरवी दिसणारी हळद पिकाची पानं आता मात्र करपू लागली आहेत. भंडाऱ्यातल्या ढगाळ वातावरणामुळे तुरीचं पीक धोक्यात आलंय. शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय आणि या किडी शेंगा पोखरत असल्याचं शेतकऱ्यांना त्यामुळे चिंता वाढली आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात जुन्या लसणाच्या मागणीत वाढ झाली आहे. जुना लसूण प्रति किलो 80 ते 110 रुपयांवर गेलाय आणि दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. हरियाणाच्या पानिपतमध्ये घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं 6 लोकांचा भाजून मृत्यू झालाय. तहसील कॅम्पच्या राधा फॅक्टरीजवळ ही दुर्घटना घडली. पती पत्नी आणि 4 मुलांचा यात मृत्यू झालाय आणि या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. हरियाणामधल्या अंबाला एअरफोर्स स्टेशनची रेकी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. एक संशयित स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. गस्त घालणाऱ्या जवानांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. सुरक्षेच्या दृष्टीनं एअरफोर्स स्टेशन अतिशय संवेदनशील भाग आहे. नागपूरच्या पार्वतीनगर परिसरात विकी चंदेली 28 वर्षाच्या तरुणाचा खून झाला. पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेल्या राकेश पाल या कैद्याने त्याचा खून केला. या खून प्रकरणात 4 ते 5 आरोपींना अजनी पोलिसांनी ताब्यात घेतलं.